नमस्कार मंडळी, मी आश्विनी रानातल्या किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत चुलीवरचा मटणचा तांबडा रस्सा. सगळ्यात आधी आपण असं स्वच्छ मटण धुवून घेतलेलं आहे 2-3 पाण्याने. आता त्याला आपण मस्त हळद मीठ लावून 2-3 मिनटं मुरायला ठेवूया. हळद आणि मीठ असं भरपूर टाकायचं आणि असे चोळून घ्यायचं थोडंसं. सगळ्या पिसला अशी हळद भरपूर लागली पाहिजे. मीठ पण भरपूर टाकायचं म्हणजे पिवळा रस्सा पण आपला छान लागतो खायला. हे बघा, आपला कांदा परतेपर्यंत आपण असं 2-3 मिनटं लावून ठेवायचं. थोडीशी धना पावडर पण टाकूया आपण ह्याच्यात. अशा प्रकारे हळद मीठ धना पावडर लावून असं 5-10 मिनटं ठेवायचं. तोपर्यंत आपला कांदा परततो आणि हळद मीठ जास्त वापरल्यामुळं आपल्या पिवळ्या सूपला पण छान चव येते, आपला रस्सा पण छान होतो. कांदा परतेपर्यंत 2-3 मिनटं. कसा कांदा मस्त लाल झालेला आहे आपला. आता आपण ह्याच्यात मटण टाकून घेऊया. ते मटणाला बघा कसं पाणी सुटलंय जास्त हळद मीठ टाकल्यामुळं. हे बघा, कधी पण मटण करताना हळद मिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं म्हणजे आपल्या भाजीला खूप छान चव येते. आणि चुलीवरची भाजी मटणची तर एकच नंबर लागते. तुम्ही गॅस असेल तर आवर्जून चुलीवर करून पहा, अशी मस्त भाजी लागते. आता आपण पाणी सुटेपर्यंत ना असं झाकण ठेवूया आणि ह्याच्यावर पाणी वतायचं. हेच पाणी परत आपण त्यात टाकणार आहोत. पाणी आता आपलं जवळपास उकळत आलेलं आहे. हे बघा, मटणला पण किती मस्त हळद मीठ जास्त टाकल्यामुळं किती आमचं पाणी सुटलंय त्याला. आमचं पाणी सुटलंय. आता आपण आता हे गरम पाणी वतून मटण चांगलं शिजवून घेऊया. मटण शिजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करू. हे 2-3 कांदे आपण असं फोडून चुलीत भाजायचे. कांदा चुलीत भाजताना कधी पण फोडून टाकायचा. तुम्ही गॅसवर सुद्धा असा कांदा भाजू शकता, मस्त भाजीला चव येते. चला तर मग कांदा भाजेपर्यंत आपले काय काय लागतं ते वाटण्याची तयारी करून घेऊया. लसूण वगैरे सोलून वाटण्यासाठी आपण चुलीत भाजलेला मस्त कांदा, वल्ल खोबरं पण आपण चुलीत भाजून घेतलेलं आहे, लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि आलं. आता ह्याचं आपण बारीक वाटण काढूया. ह्याच्यात कांदा वाटता वाटता थोडीशी कोथिंबीर टाकून म्हणजे पटकन आपलं बारीक होतो कांदा. त्याच्यातच आलं पण बारीक करायचं. लसूण आता कांदा आपला जवळपास थोडा बारीक झालेला आहे. त्याच्यातच आता आपण वल्ल खोबरं भाजलेलं असं हे करूया, मस्त बारीक करूया. वल्ल खोबऱ्याने मटणच्या भाजीला मस्त अशी चव येते आणि त्यातल्या त्यात पाट्यावरचं वाटण असेल तर तुम्ही जेवतच राहाल. असं
करायचं मस्त बारीक वाटण करायचंय तुमच्याकडे वरवंटा पाट्याची सोय नसेल तर तुम्ही हेच अशा पद्धतीचं वाटण तुम्ही मिक्सरवर पण काढू शकता ह्याची चव अशी वेगळीच येते गॅसवर कांदा भाजायचा अख्खा बारीक न चिरून भाजता वल्लं खोबरं पण असंच भाजायचं मस्त चव येते त्याने आपल्या भाजीला तुम्ही पाहू शकता आपलं वाटण कसं मस्त मिक्सरसारखं बारीक होत आहे हे वाटणात आपलं बारीक झालंय ह्या वाटणातच आपला घरगुती काळा मसाला टाकायचा थोडंसं मीठ हे लक्षात ठेवायचं आपण वाटणात मीठ घेतलेलं आहे मसाला घेतलेला आहे मग फोडणीला देताना आपल्या चवीनुसारच टाकायचं आहे हे बघा झालं आपलं हे वाटण तयार आहे आता हे बघा आपलं मटण कसं मस्त शिजलंय चुलीवर हाताने असे दोन तुकडे होते चला आता आपण मटण काढून घेऊया मस्त भाजीला फोडणी देऊया चला बघा असं मटण मस्त काढून घेऊ आपण ताटात आणि मस्त झणझणीत तांबडा रस्सा बनवूया सगळ्यात आधी आपण तेल टाकू तेल तापले त्याच्यात एक विलायची दोन तीन मिरे दोन तीन लवंग आणि तमालपत्र हे दोन तीन मिनिट आपण परतून घेऊ तेलामध्ये आधी करी पावडर टाकायची ही घरगुती आपला काळा मसाला मी वाटणात पण घेतलेला आहे म्हणून आता इथं थोडासाच टाकते आणि थोडीशी धना पावडर तुम्हाला हवं तसं तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता हे चांगलं दोन तीन मिनटं परतलं ना त्यात आपण पाट्यावरचं हे बारीक झालेलं मस्त वाटण टाकणार आहे हे आपण 4 ते 5 मिनटं मस्त परतायचंय चुलीवर बारीक जाळावर बघा मस्त असा परतून झालाय आता आपलं वाटण छान परतून झालंय त्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एव्हरेस्टचा मटण मसाला टाका शक्यतो चुलीवरच्या जेवणाला पाट्यावरती वाटणाला ह्याची गरज नसते पण चवीसाठी तुम्ही टाकू शकता हे वाटण बघा ते परतून तयार आहे ह्याच्यात आता आपण तूप आणि मटण त्याला टाकून घेऊया हे बघा आत्ताच किती छान दिसतंय हे वाटणाचं पाणी पण मिक्स करायचं आपण वाटताना मीठ घेतलेलं आहे आणि शिजायला पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे चवीनुसार मीठ टाकायचं आता ह्या भाजीला आता मिठाची आपल्याला आवश्यकता नाही आता ह्याच्यात वरून थोडंसं मी पाणी घालते मी ही 2 ते 3 माणसांपुरतीच भाजी बनवलेली आहे तुम्ही तुम्हाला हवे गरजेनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला किती बनवायची ती आता हे आपण मस्त उकळून घेऊया थोडासा मी जाळ घालते चुलीला हे बघा मस्त असे चुलीला जाळ पण छान लागलाय आपल्या पावसाचं वातावरण आहे वरून थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर टाकली आता ही भाजी उकळेपर्यंत आपण जेवणाची तयारी करूया कांदा लिंबू चिरून घेऊया बघा मित्रांनो छान भाजी आपली उकळलेली आहे तुम्ही बघू शकता तसं तेल पण सुटलंय आपल्या भाजीला मस्त खाण्यासाठी भाजी तयार आहे भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे आपण भाजी काढू तुम्ही ही भाजी
बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती कशावर पण खाऊ शकता सगळ्यात जास्त बाजरीच्या भाकरीवर एकदम छान लागते आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या रानातल्या किचनला लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा धन्यवाद